हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। जलगांव की बेस्ट जिम एब्स की सेकंड एनिवर्सरी के अवसर पर 1 ईयर मेंबरशिप के साथ पर्सनल ट्रेनिंग फ्री। एब्स जिम, खांदेर सेंट्रल मॉल, जलगांव। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। ज्या घरात 2 दिवस पाणी होते त्या पूरग्रस्तांना केवळ 10 किलो धान्य देण्याचा सरकारी नियम ही पूरग्रस्तांची एक प्रकारे थट्टाच असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली। विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री गांभीर्याने घेत नाहीत हे एक वेळ ठीक आहे, पण किमान महाराष्ट्रातील जनतेची मरण तरी गांभीर्याने घ्या असेही पटोले म्हणाले। शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता 11वीसाठी आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता 12वीसाठी अंतिम मूल्यमापन 650 ऐवजी 600 गुणांचे राहील। सद्यस्थितीतील पर्यावरणशास्त्र विषयात देण्यात येणाऱ्या 50 गुणांऐवजी प्राप्त गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी गुरुवारी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली। राज्यातील पूरग्रस्तांना दिली जाणारी शासकीय मदत कोणत्याही परिस्थितीत रोखीने दिली जाऊ नये, ती रक्कम संबंधितांच्या बँक बचत खात्यात जमा करावी असा आदेश राज्य सरकारने काढला आहे। सरकारच्या या नव्या आदेशावर विरोधकांनी कडाडून हल्ला चढवला आहे। पूरग्रस्तांना वाटण्यात येणाऱ्या अन्नधान्यांच्या पॅकेट्सवर मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून पक्षाची जाहिरातबाजी केली जात आहे। भाजप नेत्यांच्या या असंवेदनशीलतेवर टीकेची झोड उठली आहे। तर काही ताज्या प्रतिक्रिया अशा आल्या की अतिशय चांगला निर्णय, रोख रक्कम न देता बँकेत पैसे वळवले तर काही वाईट नाही, अन्यथा राजकारणी पुढारी हा पैसा पूरग्रस्तांना देण्याऐवजी गावगुंडांच्या खिशात जाईल। काही दिवस सरकारने सामाजिक संस्थांद्वारे पूरग्रस्तांना फुकट जेवण आणि निवारा उपलब्ध करून द्यावा। गणेशोत्सव येत्या 2 सप्टेंबर पासून सुरू होत आहे। मुंबईत या उत्सवादरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते। गणेशोत्सवात सजावटीवर खर्च न करता ते पैसे मंडळांनी पूरग्रस्तांना द्यावेत। कोल्हापूर सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळांना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मदतीचं आवाहन केलं आहे। अतिवृष्टी व पुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विजेचे खांब पडले तर ट्रान्सफॉर्मर, विद्युत उपकेंद्र पाण्याखाली गेली आहेत। वीज यंत्रणा पुरती कोलमडली असून वीज पुरवठा ठप्प आहे। पुराचे पाणी ओसरताच तत्काळ हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने जोरदार तयारी केली आहे। त्यानुसार राज्यभरातून वीज अधिकारी कर्मचाऱ्यांची 32 अतिरिक्त पथके पाठवण्याचा निर्णय घेतलाय। MB Towers, always number one in result, Ring Road, Jalgaon, phone 2234575। Hey guys, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।